पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्या भोवती फिरत असते असं म्हणतात. आपला जो हा स्पर्धक संघ आहे पुढे येणारा तो सुद्धा फिरता फिरता असाच आला आला आणि या कार्यक्रमात सहभागी झाला, आटके पारून आला आणि स्वतः भोवती फिरता फिरता प्रात्यक्षिक सुद्धा सादर करतात. अहो मल्लखांबासोबत त्यांनी एक गोष्ट आणली ती म्हणजे योगासनं. गंमत आहे की नाही? जोरदार टाळ्याने स्वागत करूया योगेश मालवीय आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं. उज्जैनहून येत आहेत आटके पारून, जोरदार टाळ्या. करंजी, तुमच्या परफॉर्मन्सचा आवाज नाही, सहज घडणारी एक नैसर्गिक घटना. ते जे कालचक्र जर असेल ते काही कोणी फिरवत नाही, ते स्वतःहून फिरत असतं आणि ते शतकानुशतकं फिरतं आहे. तसं मला वाटलं तुमचा परफॉर्मन्स बघून. झाडाला पालवी फुटली मग फुलं फळं आली, त्या झाडाला काही त्याचं काही तेवढं अप्रूप नसतं, त्याला ते होतच असतं. तसं तुम्हाला ते होतच असं मला वाटतं. बघणाऱ्याला अप्रूप असतं. हे फार फार सुंदर आहे. हे असा असावा शो असावा. तर उर्मिलाजी, आज मी ब्रह्म पाहिले.
ती मुलं जी मल्ल खांबावर होती ती दरवेळी अशी खाली झेप घ्यायची तेव्हा असं वाटायचं अरे बापरे ह्यांना काही भीतीच नाही आहे काय असं कसं, पण ते सुद्धा तेवढंच माफक आणि तेवढंच असं तिथेच थांबणारं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट मला वाटतं परफेक्शनला जाते तेव्हाच ती ब्रह्माजवळ जाते ना, त्यामुळे म्हटलं आजी मी ब्रह्म पाहिले असं वाटलं. कारण कधी कधी काय होतं की जेव्हा आपण आम्ही जेव्हा परफॉर्मन्स इकडे बघतो आणि जेव्हा तो आपली जनता टी व्हीवर बघते तेव्हा काही काही परफॉर्मन्सेस आहेत त्याच्यापेक्षा जास्त सुंदर दिसतात आणि काही काही परफॉर्मन्सेस इथे बसून जे दिसतात ते कधीच तसे दिसू शकत नाहीत. आणि म्हणून मला म्हणून मी हे इतकं डिटेलमध्ये जाऊन आणि असं हळूहळू हळूहळू ही गोष्ट एक्सप्लेन करत गेली की ती इथे बसून हा परफॉर्मन्स काय दिसला, कारण तो माझ्या मते अतिशय सुंदर टी व्हीवर दिसेलच पण इथे जर बसले असते कोणी तर असंच वाटलं असतं की आपण दुसऱ्याच कुठल्या तरी विश्वात अलगद जाऊन अलगद परत आलोय. तुम्ही तर हा ऍक्ट असा हळू अलगद आणलात आणि अलगद पेश केलात, पण आम्ही अलगदपणे एक गोष्ट करणार नाही आहोत. चला